पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यातील जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि प्रदेश उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांनी घेतला आहे। तर पुढील नवीन जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मार्फत घेण्यात येईल। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आदरणीय प्रदेश अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागाचा एक मी अध्यक्ष म्हणून तो प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने आज या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जे काही तीन जिल्हे आहेत त्यामध्ये सोलापूर ग्रामीण, सांगली ग्रामीण आणि सातारा जिल्हा त्या ठिकाणी पूर्वी असलेले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी त्या ठिकाणी अधिकृतरित्या बरखास्त करण्यात आलेली आहे। त्या माध्यमातून राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे साहेब आणि पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने आम्ही दोघंही पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो। ज्या माध्यमातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं काम दिसायला हवं होतं त्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं सक्षम आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची विचारधारा आणि पक्ष बळकटीसाठी असणारं कार्य आम्हाला दिसून आलेलं नाही आहे। त्या माध्यमातून आदरणीय सुनीलजी गव्हाणे साहेब आणि आम्ही ह्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊन ह्या तिन्ही जिल्ह्याचे पूर्वी असलेले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्यांची जिल्ह्याची कार्यकारिणी अधिकृतरित्या त्या ठिकाणी आम्ही बरखास्त केलेली आहे आणि ज्या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यामधील जे काही त्या ठिकाणी इच्छुक जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत अशा त्या ठिकाणी सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिनांक 12/10/2020 रोजीपर्यंत त्या ठिकाणी आपल्या येथील असलेले स्थानिक तालुकाध्यक्ष असतील, त्या ठिकाणचे शहराध्यक्ष असतील त्यांच्या नाहरकत प्रमाणपत्रासह त्या ठिकाणी त्यांना अर्ज करायचा आहे। तो अर्ज दिनांक 12 तारखेपर्यंत आम्ही आमच्यापर्यंत सुपूर्द झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे साहेब असतील आणि मी आम्ही दोघंही त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन फेस टू फेस मुलाखती घेणार आहोत। त्या मुलाखतीमध्ये कोणत्याही पद्धतीने वशिलाबाजीला थारा नाही आहे, कुणीही भ्रमत राहू नये की मी अमुक आमदाराचा कार्यकर्ता आहे, खासदाराचा आहे, मंत्र्याचा कार्यकर्ता आहे। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा हा पक्ष आहे। तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी देणं, त्यांना जबाबदारी देणं हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं ध्येय आम्ही जनमानसात रुजवण्याचा संकल्प सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे साहेब असतील आणि मी त्या ठिकाणी केलेला आहे। दिनांक 12 तारखेपर्यंत आम्ही अर्ज स्वीकारणार आहोत, त्यानंतर मुलाखती फेस टू फेस घेऊन जो पदाधिकारी एक चांगल्या पद्धतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची विचारधारा पक्ष बळकटीसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे अशा कार्यकर्त्याला आम्ही त्या ठिकाणी नक्कीच पदावर घेण्याचा संकल्प केलेला आहे। म्हणून सगळ्या या तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सदस्यांना विनम्र आवाहन करतोय की लवकरात लवकर आपण ह्या ठिकाणी 12 तारखेपर्यंत अधिकृत मेल आयडीवर आपला अर्ज त्या ठिकाणी दाखल करायचा आहे। हीच सगळ्यांना विनंती करतो।